नमस्कार मंडळी, मी भानुदास तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी आलोय विजापूर येथील शिवगिरी टेम्पलमध्ये। तर चला मित्रांनो, तिथलं दर्शन घेऊया आणि तिथला एक मंदिराचा परिसर जाणून घ्या। या मित्रांनो माझ्या मागे, तर शिवगिरी मंदिर आहे विजापूरमध्ये। तर तिथं आता आपण आलोय, तिथलं फुल इन्फॉर्मेशन आणि तिथलं सगळी माहिती मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे। तर चला जाणार मित्रांनो, ऑटो पकडले आहे विजापूर बस स्टँड पासून। तर आता मी तिथं पोहोचतोय, एक 40 ते 50 रुपये घेतात ऑटोवाले। तिथं मी आलोय आणि तिथली पुढची माहिती मी तुम्हाला दाखवते आता। या मित्रांनो, शिवगिरी टेम्पल हे कर्नाटक राज्यातील विजापूर या शहरामध्ये आहे। हे खूप मोठं शिवाचं मंदिर आहे। जर तुम्ही या उन्हाळ्यात जर प्लॅन करत असाल मित्रांनो, तर इथं नक्की या। आल्यानंतर आपल्याला जातानाच ही गौतम बुद्धांची मूर्ती दिसते। इथं पुढं बसवेश्वरांची पण मूर्ती आहे तशीच। खूप मोठं आहे, सुंदर अशी मूर्ती आहे इथे। आणि शिवाचं खूप मोठं गार्डन आहे तिथलं। जातानाच जातानाच गार्डन मध्ये तुम्हाला राधाकृष्णांची एक मूर्ती, सुंदर मूर्ती दिसेल। कृष्ण गाई चरताना बासरी वाजवताना एक सुंदर चित्र आहे इथं। राधाकृष्णांची एक सुंदर मूर्ती आहे। गार्डन मध्ये आल्यानंतर एक गायत्री देवींचंही सुंदर मंदिर आहे इथं। बघा मित्रांनो, बघू शकताय तुम्ही। तर बघा, इथे फायनली आपण पोहोचलोय। सुंदर असं शिवाची मूर्ती आहे इथं। भगवान शंकर तपस्येला बसलेली मूर्ती आहे। छान अशी रुद्राक्षची माळा आणि भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही, संध्याकाळच्या वेळी इथे खूप गर्दी असते मित्रांनो। तर बघू शकता तुम्ही, आता प्रदक्षिणा घालूया आपण भगवान शिवच्या भोवती आणि मग आपण पुढचं बघूया मंदिरातलं। शंकराची पिंड आहे, समोर नंदी आहे। सुंदर असं मंदिर, बघू शकताय तुम्ही मित्रांनो। प्रदक्षिणा घालताना हे चित्र दिसते आपल्याला। मंदिर आहे मित्रांनो, नक्की आलात विजापूरला तर इथे एकदा अवश्य भेट द्या। शांत आणि प्रसन्न असा या परिसर आहे शिवांचा। 2005 या मूर्तीची स्थापना झाली शिवांच्या। आणि 85 फूट उंच अशी मूर्ती आहे ही। देवीचं मंदिर पण इथे सुंदर असं आहे, बघू शकता मित्रांनो तुम्ही। इथे एक गणेश मंदिर सुद्धा आहे। हे गणेश मंदिर आहे। भगवान हनुमानांची पण इथे एक सुंदर मूर्ती आहे। तशीच इथं समोर एक नंदींची सुंदर मूर्ती आहे। आणि हा बगीचा आहे परिसर, लहान मुलांसाठी खेळण्याचं गार्डन पण आहे। बघू शकता तिथं भरपूर अशी खेळणी पण आहेत। तिथं एक ट्रेन पण आहे लहान मुलांची। तर बघूया या ट्रेन कशी आहे। याचं एक सुंदर असं बगीचा पण केला आहे लहान मुलांना खेळण्यासाठी। विविध प्रकारचे पाळणे, झोकाळे, जुगजुग गाडी आहे बघाई मित्रांनो। हे नाही बघू शकताय, आनंद घेऊया। माझा एक मित्र बसलाय शेजारीच, मी पण बसलोय। ट्रेन आहे बघू शकता तुम्ही, ट्रेन मध्ये बसलोय। एक लहान मुलांचे खाटू अशी ही ट्रेन आहे, अशी ट्रेन आहे। जर तुम्ही आलात तर इथं बसून आनंद घेऊ शकताय ट्रेनचा मित्रांनो। लहानपणीची एक जुनी आठवण आठवली, बसण्याचा मोह आवडला नाही कारण बसूया म्हणलं आपण तर कधी बसायचं। मग बसलोय, तुम्ही पण मला सांगा तुम्ही आला तर इथे कधी बसलाय काय। असं कधी बसला असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मला कमेंट करून होऊन सांगा। एलडी स्टेशन पण आलंय तर उतरूया। नाही अजून एक ग्राउंड आहे, किती राऊंड आहेत काय माहित नाही। चला मित्रांनो, परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये। माझा इथला ब्लॉग संपलेला आहे, परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया। असंच हसत राहा, आनंदी राहा, तंदुरुस्त राहा, मस्त राहा। टाटा बाय बाय, थँक्यू।